You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. भाऊ कलचुरीच्या आठवणींना मेहरप्रेमींनी दिला उजाळा. अवतार मेहरबाबा ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष व बाबांचे रहिवासी मंडळीमधील सदस्य कैलासवासी भाऊ कलचुरी यांच्या 97वा वाढदिवस अरणगाव येथील मेहरबाबांच्या समाधीजवळ असणाऱ्या MPR मध्ये विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. यावेळी अवतार मेहरबाबा ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर मेहरनाथ कलचुरी, राजश्री कलचुरी आदींसह मोठ्या संख्येने मेहरप्रेमी उपस्थित होते. यामध्ये नगर शहरासह राज्यातील मेहरप्रेमींनी विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये प्रार्थना, भजने, गझल, नृत्य, कव्वाली, गीते, कविता सादर केल्या. भाऊ कलचुरी मेहरबाबांच्या आश्रमात मंडळीमध्ये सगळ्यात लहान वयाचे ते होते. घरदार संपत्ती सोडून ते सहभागी झाले होते. मेहरबाबांच्या मृत्यूपर्यंत ते त्यांच्या बरोबरच होते. भाऊंनी अनेक लेखन जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते अवतार मेहरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष झाले ते शेवटपर्यंत होते. भाऊ कलचुरीचा जन्म राजघराण्यात मध्य प्रदेश मध्ये बालघाट येथे झाला. नागपूरला शिकत असताना अनपेक्षितपणे 1952 मध्ये मेहरबाबांच्या सानिध्यात आले. मेहरबाबांच्या आश्रमात मंडळीमध्ये सगळ्यात लहान वयाचे ते होते. 1953 मध्ये कायमस्वरूपी घरदार संपत्ती सोडून ते सहभागी झाले. त्यामुळे मूळ नाव वीरसिंग होते. त्यांना मेहरबाबांनी भाऊ हे नाव दिले. 1969 मध्ये मेहरबाबांच्या मृत्यूपर्यंत ते त्यांच्या बरोबरच होते. भाऊंनी अनेक लेखन जबाबदाऱ्या पार पाडल्या. अवतार मेहरबाबा ट्रस्टचे ते अध्यक्ष झाले. त्यांचे जीवन समाप्त होईपर्यंत 23 ऑक्टोबर 2013 पर्यंत भाऊ हे लेखक, कवी, विश्वासू, प्रशासक आणि मेहरबाबांच्या मंडळीतील एक होते व मेहरबाबांच्या जीवन तत्वचरित्रकार होते. त्यांनी बाबांच्या कार्यासाठी 26 वेळा जागतिक दौरा केला तर भारतभर ते फिरले होते. सेवेतील प्रभुत्व या बाबांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे आयुष्यभर त्यांनी कार्य केले. लॉर्ड मेहर हे 20 खंडात बाबांचे जीवनचरित्र लिहिले तर पद्यमध्ये मेहर दर्शन लिहिले. याशिवाय 60 पुस्तके तसेच गझल, भजन, नाटिका, बाबांचे तत्वज्ञ त्यांनी लिहिले. त्यांचे अनुवाद जगातील अनेक भाषेत आहेत. आरती, प्रार्थना व प्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. All night keeping night watch, you know, and he goes, you know, near Baba. Baba said, "Happy birthday." My dad, you know, got into shock. So he said, "In my own birthday, I forgot." I mean, he did not forget. So every birthday, you know, Baba used to wish him happy birthday. And then he told her, you know, he called us and he said, "Do you know what is today?" I said, "No, Baba." He said, "Today is your dad's birthday." I said, "Really?" It means that time, you know, we did not know. We were hardly, you know, Mehrnath was like 3 or 4 years old and I was 5 years old. Of course, you know, everybody, they say, you know, Mehrnath is older than me. So I feel much better. But anyway, I'm older than him. So Baba said, you know, "Look, today is your dad's birthday." I said, "Oh God, you know, I did not bring any present, you know, for my dad." Baba said, "Go and wish him a happy birthday." So, you know, we went, you know, front of Baba. It was front of Baba. We always say, "Happy birthday, happy birthday." And Baba said, "Remember 13th January. Then, whole year, you know, I used to, you know, think, you know, what to give him. जय बाबा, मी मेहरनाथ कलचुरी मेहराबादवरून बोलतो आहे. आज भाऊजींचा वाढदिवस इथं सेलिब्रेट केला. 200 लोक होते आणि भाऊजींचा 97वा वाढदिवस आहे. 97. आज इथे गझल भाऊजीने लिहिलेले सॉन्ग्स, भजन झाले आणि सिला फिल्मस्टार यांनी स्पीच दिला भाऊजींवरती 20 मिनटं. त्याच्यानंतर परत अहमदनगर केंद्राचं भजनाचे 2 भजनं झाले आणि त्याच्यानंतर आरती, बाबांची आरती होऊन
प्रोग्राम समाप्त झाला 6 वाजता. त्यानंतर लोक बाबांच्या समाधीवरती दर्शनासाठी जातील. जय. प्रतिनिधी महेश कांबळे, ATV News, अहमदनगर.